केडगावमधील ओंकारनगर मित्र मंडळ आणि शिवरत्न युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. केडगाव येथील ओंकारनगर मित्र मंडळ आणि शिवरत्न युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंडळातर्फे हनुमान जयंती सोहळा साजरा झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं. सुमारे 8,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. वीर हनुमानाचा जयघोष करीत सर्वांनी भक्तिभावानं बजरंग बलीची पूजा अर्चा केली. मंडळाचे अध्यक्ष बलभीम करडिले यांनी हनुमान जयंती उत्सवाबाबत माहिती दिली. नमस्कार. शिवरत्न युवा प्रतिष्ठान आयोजित हनुमान उत्सव 2019 सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. आम्ही गेल्या 33 वर्षापासून हनुमान जयंतीचा कार्यक्रम सादर करीत आहोत. याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले गेलेले आहेत. तरी या ठिकाणी 5 ते 10,000 भाविक मंडळाचा लाभ घेत आहेत. तरी ओंकारनगर या सेवेत ओंकारनगर मित्र मंडळ, शिवरत्न युवा प्रतिष्ठान व सर्व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित जोमाने काम करत असतात. नमस्कार. आज चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम ओंकारनगर मित्रमंडळ आणि शिवरत्न युवा प्रतिष्ठान ओंकारनगरमध्ये असणाऱ्या मारुती मंदिरामध्ये भव्य असा हनुमान जयंतीचा कार्यक्रम साजरा करतात. आज मी 28 वर्षापासूनचा या ठिकाणचा रहिवासी आहे आणि मी बरेचसे कार्यक्रम पाहत आलेलो आहे. आज या ठिकाणी 5,000 भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच ओंकारनगर मित्रमंडळचे संस्थापक अध्यक्ष बलभीम करडिले हे पण अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम करून मारुतीची भक्ती तसेच भक्तिमय वातावरण निर्माण करून अनेक भक्तांना आकर्षित करून घेतात. या ठिकाणी ओंकारनगरमध्ये छोटंसं मारुती मंदिर होतं. आज त्याचं भव्य असं रूपांतर होऊ राहिलेलं आहे आणि पुढच्या वर्षी या मारुती मंदिरामध्ये आम्ही एक संकल्प केलेला आहे की भव्य असा सभामंडप उभारण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला ज्यांचं कोणाचं सहकार्य लाभत आहे. यावेळी पवन काळे, राजन कुलकर्णी, राहुल कोळी, मयूर जाधव, गोवर्धन पालवे, योगेश लाहुंडे, नागेश करनिंगोळ, नागेश कलशेट्टी, महेश कलशेट्टी, रवी बेरड, आकाश संगापूरकर, पांडुरंग पालवे, संतोष तळेकर, स्वप्नील वडे, संजू तळेकर, गजानन वाळुंजकर, बाळू ढगणे, बाळासाहेब गोल्हार, प्रकाश साठे, दिनेश मलमकर आदींसह भाविक उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.